आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कर्नाटकातल्या काळ्या सोन्यावर औरवडमध्ये मुलामा, माती मिश्रित वाळू आणून अव्वाच्या सव्वा दराने विक्री. काळं सोनं समजल्या जाणाऱ्या वाळूचा भाव आता सोन्यापेक्षाही वाढला आहे, कारण वाळू उपसा बंद आहे. मात्र वाळू माफियांनी स्वस्त न बसता कर्नाटकातली माती मिश्रित वाळू आणून त्यातील माती पाण्याने धुवून काढून अव्वाच्या सव्वा दराने विकण्याची नामी शक्कल लढवली आहे. सध्या वाळू टंचाई निर्माण झाली असल्याने लोक सैरभैर झाले आहेत. याचाच फायदा घेण्यासाठी वाळू माफिया अनेक युक्त्या लढवत आहेत. शिरोळ तालुक्यातील औरवड येथील काही वाळू माफियांनी वाळूसाठी लोक वाटेल ती किंमत मोजायला तयार असल्याचे पाहून कर्नाटकातील माती मिश्रित वाळू विकण्याचा सपाटा लावला आहे. तसेच काही माफियांनी या माती मिश्रित वाळूतील माती बाजूला करून बेगमपुरी वाळू म्हणून लोकांच्या माथी मारून लाखो रुपये उकळण्याचा धंदा सुरू केला आहे. याकडे कर्नाटक आणि महाराष्ट्रातील महसूल विभागाने सोयीस्करपणे दुर्लक्ष केलं आहे. मात्र याची फळे विनाकारण जनतेला भोगावी लागत आहेत. मानकर न्यूज साठी औरवाडहून संदीप इंगळे.